नमस्कार, मी अमृता नमस्ते ओकणमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शुभ सकाळ सगळ्यांना. आज जरा कोकणामध्ये थोड्या प्रमाणात धुकं पडलेलं आहे. गेले 15-1 दिवस धुकं पडायचं बंद झालं होतं आणि आज अचानक पुन्हा थोडं धुकं पडलं आहे. त्यामुळे छान मस्त असं सुंदर वातावरण आहे कोकणातलं. सकाळच्या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे आणि अशाच सुंदर वातावरणात आपल्याला काम करण्याचा पण वेगळा उत्साह रोजच्या नवीन दिवसासाठी मिळत असतो आणि हा उत्साह मलाही मिळतो, तुम्हाला सगळ्यांनाही मिळत असेल. आणि कोकणात राहत असताना ती जी एनर्जी आहे ती आणखीन एका वेगळ्या प्रकारची असते असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इकडे थोडं धावपळीचं आयुष्य आपल्याला पाहायला मिळत नाही, पण निसर्गाच्या वातावरणात राहत असताना जी एनर्जी मिळते ती एक वेगळीच एनर्जी असते. तर अशा या सुंदर वातावरणात आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता सकाळच्या कामांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर आपण चहा घेणार आहोत आणि मग बाकीची कामं असतील ती करणार आहोतच. पण आज दिवसभरात काय काय होत आहे बघूया आजच्या या नवीन ब्लॉगमधून. तर आजच्या जेवणामध्ये आपण भिजवलेल्या डाळीचा झुणका करणार आहोत. त्यासाठी आपण रात्री ही डाळ भिजत घातलेली होती आणि आता त्याच्यामध्ये आपण ओली मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं असं सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि ही जी डाळ आहे ती मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर ही फोडणीला देणार आहोत. तर आत्ता इथे तुम्ही बघू शकता हा जो डाळीचा झुणका आहे तो तयार झालेला आहे. खरं तर आपण बेसन पिठापासून झुणका बनवतच असतो, पण हा थोडा वेगळ्या पद्धतीचा झुणका म्हणता येईल. ही डाळ ही रात्रीची भिजत घातली जाते, म्हणजे 5-7 तास आपण भिजत घातली तरी चालणार आहे आणि मग मिक्सरला बारीक करून ते मिश्रण फोडणीला द्यायचं आहे, आपण जसा झुणका फोडणीला देतो त्या पद्धतीने. आणि एका वेगळ्या टेस्टचा आपल्याला झुणका इथे बघायला मिळतो. तर घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आत्ता मी ज्या ठिकाणी बसले आहे तुमच्या लक्षात आलं असेल की मी गाडीत आहे आणि मी आत्ता चिपळूणला निघाले, थोडं काम आहे तर म्हटलं चिपळूणला जाऊन येऊया. तर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं जण निघालो आहे. इकडे तुम्ही बघू शकता ते ड्रायव्हिंग करतात आणि चिपळूणला जवळजवळ आम्ही आता कोंडमळा हे जे ठिकाण आहे तर तिथे आलो आहे आणि आत्ता पुढे जाऊया, बघूया चिपळूणला जाता जाता आणखीन काय वेगळे अनुभव येतात का ते. आता मी कामथे घाटात पोहोचले आणि तुम्ही बघितलं तर पुढच्या बाजूला रस्त्याचं काम सुरू आहे आणि आत्ता ज्या रस्त्याने जाते तर तो जुनाच रोड आहे, पण खराब रस्ता आहे जरा, त्यामुळे खूप धूळ पण उडते प्रवास करत असताना आणि प्रवास करणं जरा अडचणीचं वाटतं. पण बरेच दिवस गेले, काही दिवस जे काम रस्त्याचं थांबलं होतं, तर तुम्ही बघू शकता की काही ठिकाणी रस्त्याचं काम पुन्हा एकदा जोमाने सुरू झालेलं आहे, त्यामुळे बघूया हा रस्ता कधी तयार होतोय ते. आणि ही कोयरी कशी आहे? 50 रुपये. घाटातून जात असताना बाजूला एक भाजीवाल्या काकी दिसल्या, तर त्यांच्याकडून वालपापडीच्या ज्या शेंगा असतात तर त्या शेंगा घेतल्या. आणि आत्ता कोकणात तुम्ही आलात तर पारे किंवा कोयरी आपण जी फणसाची म्हणतो तर त्याची भाजी सुद्धा या सीझनला केली जाते, तर तिथे विकायला होत्या तर त्यातली आम्ही एक कोयरी घेतलेली आहे भाजीसाठी. आणि ह्या ज्या भाजीवाल्या काकी आहेत त्या जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा इकडे रस्त्याला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आज सुद्धा योगायोगाने तिथे त्या होत्या, तर आम्ही ही भाजी घेतलेली आहे आणि आता पुढे निघालोय. खराब रस्ता संपलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूचा जो रस्ता आहे तो तयार झालेला आहे आणि त्या बाजूने तुम्हाला डोंगराच्या बाजूला एक संरक्षक भिंत दिसून येईल. म्हणजे अशा भिंतींचं काम संपूर्ण रस्त्याला कुठे ना कुठेतरी चालू आहे, काही ठिकाणचं पूर्ण झालेलं आहे. तर असा आमचा चिपळूणकडे जातानाचा प्रवास चालू आहे. चिपळूणकडे जात असताना आपण कामथ्यातून प्रवास करतो, तर कामथ्यातलं जे धरण आहे ते आपल्याला इकडे बघायला मिळतं आणि ह्या धरणातलं जे पाणी आहे ना त्यात आपल्याला कमी झालेलं दिसतंय. पावसाळ्यात हे धरण अगदी तुडुंब भरलेलं असतं आणि तुम्हाला दिसतायत की नाही मला माहिती नाही, पण इथे काठावरती काही ठिकाणी छोट्या छोट्या मगरी पण आहेत
आणि बऱ्याचदा त्या उन्हासाठी किनाऱ्यावरती आलेल्या पाहायला मिळतात. मला तरी इथून दिसत आहेत, मी शूट करतीये पण बघूया या व्हिडिओमध्ये येतात की नाही ते. पण मगरी मात्र आहेत. आत्ता संध्याकाळ होत आले आणि नुकतीच मी चिपळूणवरून आले. चिपळूणला जाताना छानपैकी भाजी घेतलेली होती आणि कुहिरी किंवा पारा आपण जो म्हणतो, तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की काही ठिकाणी फणसाची झाडं आहेत पण त्याच्यावरती अजून कोयऱ्या तयार नाही झालेल्या आहेत. तर त्यामुळे आपण तिथे पारा घेतला आणि त्या शेंगा पण घेतल्या चवळीच्या. तर आत्ता संध्याकाळी पाऱ्याची भाजी कदाचित होईल घरी, कारण आईंनी पारा तो साफ करायला घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण तो उकडून घेणार आहोत. तर आत्ता मला वाटते फणसाच्या कोयऱ्यांपासून जी भाजीची आपली सुरुवात होते, म्हणजे त्या छोट्या कोवळ्या फणसाची भाजी होते, नंतर मग गरे तयार झाले की गऱ्यांची पण भाजी होते. तर अशा कोकणात वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. तर आत्ता आईंनी आतमध्ये तो पारा जो आहे तो साफ करायला घेतला आहे आणि त्याची आज आपण भाजी करून बघणार आहोत. इकडे तुम्ही बघू शकता हा आहे तो पारा, म्हणजे त्याला आपण कोवळा फणस किंवा कुईरी असं सुद्धा म्हणतात. तर त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला काटे असतात थोडेफार, त्यामुळे तो भाग आपल्याला काढून टाकावा लागतो आणि मग आतला जो भाग असेल तो आपण उकडून घेणार आहोत छानपैकी. तर आईंनी इकडे ते साफ करायला घेतलेलं आहे आणि थोड्या वेळाने आपण ते उकडून त्याची भाजी करणार आहोत. तर आत्ता इथे बघू शकता तुम्ही की आपण जी कुहिरी साफ करायला घेतलेली होती तर तिचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि आत्ता हे जे तुकडे आहेत ते आपण या पातेल्यात उकडून घेणार आहोत आणि मग त्याची छानपैकी भाजी तयार होईल. आणि इकडे आपली आजची गरमागरम पाऱ्याची म्हणजे कुहिरीची भाजी तयार झालेली आहे. तर आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये ती असणार आहे भाजी आणि आपली नेहमीची तांदळाची भाकरी. तर असा आत्ताचा आपला मेनू असेल, छान ताट तयार करूया. तर आजचा आपला जो मेनू आहे तो तुम्ही इथे बघू शकता, तांदळाची भाकरी आणि ही कुहिरीची भाजी म्हणजे कच्च्या फणसाची, जो छोटा फणस असतो त्याला आपण कुहिरी किंवा पारा म्हणतो, तर त्याची भाजी आज आम्ही पहिल्यांदाच केलेली आहे या वर्षातली. खरं तर घराच्या मागे पण फणसाची झाडं आहेत आणि त्याच्यावर अजून छोट्या छोट्या कुहिऱ्या आहेत, म्हणून आज मुद्दामून बाजारातून आणलेली होती. आणि छानपैकी भाजी आणि भाकरी आणि रात्रीचा एकदम साधा सोप्पा मेनू आहे, तर या सगळ्यांनी जेवायला. तर अशा प्रकारे आत्ताची रात्रीची आमची जी जेवणं आहेत ती आवरलेली आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की आज चिपळूणला जाणं झालं होतं आणि चिपळूणला जाता जाता कामते घाटात काही भाजीवाल्या बसल्या होत्या आणि एरवी पावसाळ्यात पण तिथे भाजीवाल्या असतात, पण आत्ताच्या या सीझनला ज्या मोजक्या भाज्या आहेत तर त्या मोजक्या भाज्या त्या घेऊन बसतात. पण त्या भाज्यांमध्ये आज तिथे कुहिरी पण होती, आपण वालपापडीच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्यासोबत ती कुहिरी पण विकत घेतली होती. आणि चिपळूणला गेलो, चिपळूणचं जे काही काम होतं ते करून झाल्यानंतर संध्याकाळी घरी आले आणि त्यानंतर फ्रेश होऊन मग संध्याकाळच्या कामांना सुरुवात केली होती. तर आणि संध्याकाळच्या मग भाजीचा मेनू ठरला की आपण पाऱ्याचीच भाजी करूया. तर कोकणात तुम्ही आत्ता या सीझनला आलात तर फणसाच्या झाडांवरती या छोट्या छोट्या कुहिऱ्या आणि तुम्हाला कुहिऱ्या म्हणजेच पारा आपण त्याला म्हणतो, तर ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि ही जी भाजी आहे ती आत्ता या सीझनला केली जाते. तर या वर्षीची जी पहिली भाजी होती ती तर आमची करून झाली. घराच्या मागे फणसाची झाडं आहेतच आणि त्याच्यावरती आत्ता कुठे कुहिऱ्या लागायला सुरुवात झाली, त्यामुळे पुढे पुढे त्या जेव्हा भाजी करण्यासाठी तयार होतील तेव्हा त्या करून त्याची भाजी करून होईलच. पण तोपर्यंत मला तिथे ती भाजी दिसली आणि घेऊशी वाटली, भाजी मीन्स कुहिरी जी दिसली ती घेऊशी वाटली आणि ती घेतली आणि आज आम्ही त्याची भाजी केली पण. आणि रात्रीच्या जेवणामध्ये खूप साधा आणि सोप्पा मेनू होता तो, म्हणजे कुहिरीची भाजी आणि तांदळाची भाकरी. तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी त्या जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे आणि असा होता माझा आजचा दिवस. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, काही कमेंट असतील तर नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.